नमस्कार मंडळी, मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर। आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत कच्च्या टोमॅटोची चटपटी तशी भाजी। तर ही भाजी कशी करायची यासाठी आमचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज मी कच्च्या टोमॅटोंची भाजी करणार आहे, हे बघा। आता सध्या ना बाजारात भरपूर भाजी येते हिवाळ्याची, तर हे कच्चे टोमॅटो पण यायला लागले आहेत बाजारात। तर मी काल हे आणले आहेत कच्चे टोमॅटो, तर हे 6 कच्चे टोमॅटो घेते म्हणजे अर्धा किलोपेक्षा कमी येते, कारण आम्ही दोनच माणसं आहोत। म्हणून मग त्याची भाजी कशी करायची, जर आपण जशी आपण बटाट्याची भाजी करतो ना लाल मसाला टाकून तशीच, फक्त ह्याच्यामध्ये कसा हा थोडासा आंबटपण असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये 4 कांदे, बघा हे 4 कांदे घेतलेत, कढीपत्ता, हे 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट, 1.5 चमचा खोबरं नंतर कोथिंबीर, हे मिरची, आलं लसूण, तर त्याचा थोडासा खरडा, नंतर हे आपलं मालवणी मसाला आणि हा गरम मसाला। तर मी तुम्हाला ही भाजी करून करून दाखवणार आहे। पहिल्यांदा हे मी टोमॅटोनं बारीक चिरून घेते, म्हणजे जसं आपण बटाट्याच्या काचऱ्या कशा करतो त्या पद्धतीने मी चिरून घेते आणि कांदा पण चिरून घेते आणि तुम्हाला नंतर कृती दाखवते। हे बघा मी ते टोमॅटो चिरून घेतले, ते बघा बटाट्यासारखे त्याच्या फोडी करून घेतले आहेत। हे 5-6 टोमॅटो होते मिडीयम आकारचे, नंतर हे 4 छोटे छोटे कांदे घेतले ते। आता मी फोडणी करण्यासाठी इथे गॅसवरती पॅन ठेवले, तर थोडंसं तेल घालते। तेल थोडं जास्त घालणार आहे, 3-4 चमचे घालणार आहे, कारण कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ना कांदा, त्याच्यासाठी तर चांगलं गरम होऊन येते। तर बघा आता बाजारात भरपूर प्रकारच्या भाज्या येतात आणि फरसबी, गवार, वांगी, समजा फ्लॉवर, मटार ह्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला तर आपण ही टोमॅटोची चटपटीत भाजी, म्हणजे हे कच्चे टोमॅटो असल्यामुळे थोडेसे आंबट असतात हे, आणि त्याच्यामध्ये आपण कांदा घालतो, आंबटपणा त्यात कांदा घालणार आहोत मी थोडं कमी होण्यासाठी, आणि थोडंसं चवीपुरती आपण साखर पण घालणार आहोत, साखर किंवा गूळ घाल तुमच्या आवडीप्रमाणे, पण त्या ती भाजी अशी ही भाकरीबरोबर किंवा चपातीवर खायला छान लागते। म्हणजे त्यात त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला ना की आपण ही भाजी अशी चटपटीत अशी भाजी करायची आहे। तर आता तेल गरम होऊ दे, तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये 1/4 चमचा मी हिंग घालते बघा, नंतर गॅस कमी करते आणि कढीपत्त्याची पानं आणि हा एकदम बारीक चिरला बघा कांदा, कारण आपला हा मऊ चांगला परतून घेऊन गुलाबी रंगाचा करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आधी हा कांदा घालते आणि कांदा हा परतून म्हणजे ढवळत राहायचं हा खाली लागता का मांड्यासाठी आणि गुलाबी रंगाचा होईपर्यंत मी भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। पण बघा तुम्हाला नेहमीप्रमाणे हा कांदा लवकर जो गुलाबी रंगाचा हा हवा आहे, मऊ हवा आहे, व्हायला हवा, तर आपण त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मीठ घालायचं आहे की तो पटकन होतो, म्हणजे असंच ढवळ्यास 10 मिनटं लागतात, त्याला 7 मिनटं लागतील। तर आता मी हा कांदा चांगला भाजून घेते आणि नंतर सगळे मसाले त्याच्यामध्ये घालण्यापूर्वी तुम्हाला दाखवते। बघा 5 मिनटं झाली आहे, कांदा गुलाबी रंगाचा झाला आहे बघा, आपला मीठ टाकल्यामुळे लवकर झाला। आता आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, तर ही ह्याची पेस्ट काय थोडंसं मी आलं, लसूण आणि मिरची तेवढं थोडंसं घालायचं, जास्त घालायचं नाही ती, ती पण चांगली आपण ह्यात कांद्याबरोबर परतून घेऊया कांद्यातला उग्रपणा जाण्यासाठी। आता हे होत हे घाललं परतत असंच आपण घ्यायचं बाकीचे मसाले आहेत ना ते आतमध्ये घालून घेऊया। हळद, नंतर 1/4 चमचा धने पावडर, छोटा 1/2 चमचा जिरं पावडर, हे असं परतच राहायचं आहे। नंतर जो आमचा मालवणी मसाला आहे तो आपल्याला तिखट हवी भाजी, थोडीशी तिखट आहे, आंबट आहे ती, थोडीशी तिखट हवी म्हणून हे बघा 1/2 चमचा घालते आणि गरम मसाला चिमूटभर, तर चांगले मसाले आपण परतून घेऊया आणि हा चिरलेला टोमॅटो आहे ना तो आपण या मिश्रणामध्ये घालूया आणि चांगला परतून घ्यायचा आणि वर आपण पाणी नाही घालायचं आहे, त्याला पाणी सुटतं। मग कांदा आणि कांद्यावर तो चांगला टोमॅटो आपण मिक्स करून घ्यायचा, कांद्यात आपण मीठ घातलंच आहे, आता आधी मीठ घालू नको आणि वर झाकण ठेवूया, त्याला पाणी सुटेल आणि चांगला शिजेल तो। बघा दिसते की नाही बटाट्याच्या भाजीसारखी भाजी,
म्हणजे जरा चटपटीत भाजी होणार आहे, आंबट तिखट आणि चवीला आपण त्याच्यामध्ये थोडंसं नंतर मग साखर घालणार आहोत गोडूस पडण्यासाठी. तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि ह्याला चांगलं 6-7 मिनटं ह्याला वाफ देते. गॅस मीडियम ठेवला आहे. 5 मिनटं झाली आहे बघा, थोडंसं पाणी सुटलं आहे. तर हा टोमॅटो चांगला शिजायला पाहिजे बघा, शिजायला हवं आहे. तर काय करते म्हणजे ढवळून मी खोबरं आणि हे टाकायचं ठेवलं आहे शिल्लक पाठीमागे. तर ह्याच्यावर झाकणावर पाणी ठेवूया आणि चांगला आपण मऊ जरा हा टोमॅटो शिजून घेऊया. तर बघा झाकणात पाणी ठेवून वाफेने तो चांगला मऊ शिजेल. आता 5 मिनटं आणखीन वाट बघूया. तर भाजी आपली आपण वर वाफेला पाणी ठेवल्यामुळे हे बघा शिजली आहे भाजी. आता मी याच्यामध्ये पहिल्यांदा हे खूप शेंगदाण्याचं कूट घालते, 1 चमचाभरच आहे, जास्त नाही आहे. आणि हे खोबरं 1 चमचाभर आणि कोथिंबीर चांगलं ढवळून घेऊया. हे बघा टोमॅटो शिजले आहेत आपण बघू शकतो. हे बघा आता हे सगळं घातल्यानंतर आपण चिमूटभर थोडीशी साखर, चिमूट जास्त नाही घालायचे. तुम्हाला साखर आवडत नसेल तुम्ही गूळ घातलं चालेल, कारण कोणत्याही ना काय पदार्थांना थोडंसं गोड टाकलं ना की चांगली चव येते. म्हणून मी थोडीशी 1/4 चमचाभर साखर घालते चवीसाठी. आता ही आपली कच्च्या टोमॅटोची भाजी तयार झाली आहे बघा. आपण ही भाकरी वगैरे खाऊ शकतो. तर मंडळी अगदी चटपटीत अशी कच्च्या टोमॅटोची भाजी ही आईने करून दाखवलेली आहे. तुम्ही पण ती अशाच प्रकारे नक्की करून बघा. ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याआधी पण आईने टोमॅटोची चटणी दाखवलेली आहे, तीही तुम्ही नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. धन्यवाद. Thank you.